नमस्कार, नंदाज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। दिवाळी फराळ भाग 3 मध्ये आज आपण दिवाळीमध्ये अनेक प्रकारचे चिवडे बनवतो, त्याचबरोबर आज आपण गोड चिवडाही बनवणार आहोत। लहान मुले तर खूप आवडीने खातील, त्याचबरोबर मोठ्यांनाही खूप आवडेल। अतिशय हेल्दी पौष्टिक चिवडा बनवणार आहोत। तर चला जराही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी चिवडा रव्यापासून बनवणार आहे, त्यासाठी 2 कप बारीक रवा घेतलेला आहे। तुमच्याकडे बारीक रवा नसेल, मोठा रवा असेल तर तुम्ही त्या रव्याला थोडंसं मिक्सरमधून फिरून घेऊ शकता। आता ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने 2.5 कप पाणी घ्यायचं आहे। 2 कप रव्यासाठी 2.5 कप पाणी हे प्रमाण बरोबर आहे। आता ह्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची। उकळी आलेली आहे, रवा पाण्यामध्ये टाकताना गॅस मात्र मंदच ठेवायचा आहे आणि रवा टाकून मिक्स करून घ्यायचा आहे। रवा टाकताना मात्र पसरवून टाकायचा आहे की जेणेकरून रव्याच्या गाठी अजिबात झाल्या नाही पाहिजेत, अशा पद्धतीने टाकायचा आहे। आता ह्यावर ताट झाकून 1-10 मिनटं ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण चिवड्यात टाकण्यासाठी काही पदार्थ आहेत ते तळून घेऊयात। इथे कढईत 4 चमचे तूप गरम करून त्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे तळून घेणार आहे। काही ड्रायफ्रूट्स कापून घेतलेले आहेत। शेंगदाणे थोडेसे तळून झालेले आहेत, त्यामध्ये खोबरं टाकून मंद गॅसवरतीच तळून घ्यायचं आहे। खोबरंही तळून झालेलं आहे, जास्तही लाल कलर येईपर्यंत तळायचं नाही, कारण आपल्याला ह्याचबरोबर सर्व ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे आहेत, त्यामुळे ते आपोआप चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळले जातात। आता ह्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे। कढीपत्ताही कुरकुरीत झालेला आहे। आता ह्यामध्ये मखाणे टाकून चांगलं मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे। आता हे सर्व ड्रायफ्रूट्स, पीनट्स, मखाणे चांगले भाजून झालेले आहेत। शेवटी मनुके टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर गॅसही बंद करून ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर गॅस बंद करून कढई थंड होण्यास ठेवायची आहे। तर इकडे आपला रवाही थोडासा थंड झालेला आहे। रवा जास्तही थंड करून घ्यायचा नाही, थोडंसं गरम गरम आहे तोपर्यंतच हाताने मळून घ्यायचा आहे। इथे मी 2 मोठे बटाटे शिजवून त्याच्यावरची साल काढून बारीक किसणीने किसून घेतलेली आहे। हे आपण रव्यामध्ये टाकून हाताने चांगलं रवा मिक्स करून घ्यायचा आहे। थोडेसे हाताला चटके बसतायत, पण तसंच पीठ मळून घ्यायचं आहे। एकदम मऊसूत होईपर्यंत मळून घ्यायचं आहे। अजिबात त्यामध्ये एकही गाठ राहिली नाही पाहिजे, तरच तुमची रव्याची शेव एकदम परफेक्ट बनते। तर इथे आपलं रव्याचं पीठ मळून झालेलं आहे। इथे आपण शेवग्यामध्ये शेवची प्लेट टाकून शेवग्याला आतून तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पिठाचा गोळा लागेल एवढा टाकून घ्यायचा आहे आणि बाकीचं पीठ मात्र झाकून ठेवायचं आहे। झाकून ठेवल्याने पीठ नरम राहतं। तेल गरम करायला ठेवलेलं होतं, ही शेव पाडताना मात्र तेल चांगलं कडक गरम करायचं आहे। तेल कडक नसेल तर शेव ही तुमची तेलामध्ये नरम पडली जाते। शेव पाडताना मात्र काळजीपूर्वक शेव सोडायची, कारण हाताला खूप वाफा लागतात। तर इथे बघू शकता किती मस्त परफेक्ट रव्याची शेव बनवून तयार झालेली आहे। अशाच पद्धतीने सर्व शेव पाडून झालेले आहेत। तर इथे मी तुम्हाला शेवचा चुरा करून दाखवते। बघू शकता किती कुरकुरीत शेव झालेली आहे। इथे मी 1/2 पिठाची बारीक शेव पाडलेली होती आणि 1/2 पिठाची थोडीशी मोठी शेव पाडलेली आहे। बघू शकता आपण जे सर्व जिन्नस तळून घेतलेले होते ते ह्या दोन्ही शेवमध्ये 1/2 क्वांटिटीमध्ये टाकून घ्यायचं आहे। ह्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे। 1 मोठा चमचा पिठी साखर टाकून हा सर्व चिवडा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। सेम प्रोसेस दुसऱ्याही शेवला करणार आहोत।
तर इथे आपला दिवाळी फराळीमधला गोड चिवडा पीनट्स मखाने आणि ड्रायफ्रूट्सने भरभरून भरलेला हेल्दी आणि पौष्टिक चिवडा बनवून तयार झालेला आहे। तर ह्या दिवाळीला नक्की करून पहा। जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर करून घ्या। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।